मुख्यमंत्री कार्यालयानं या सगळ्या संदर्भात काय स्पष्टीकरण दिले तेही पाहूया. मुळात ज्या दोन तक्रारींशी संबंध हे प्रकरण आहे त्या दोन्ही खासगी स्वरूपाच्या तक्रारी होत्या. या दोन्ही तक्रारी खासगी स्वरूपाच्या असल्यानं त्याची नोंद निवडणूक प्रतिज्ञापत्रात घेण्याची गरज नाही असा निर्णय वकिलांनी घेत त्याचा उल्लेख न करण्याची भूमिका स्वीकारली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं जो आदेश दिला तो केवळ न्यायदंडाधिकारी यांनी नव्यानं सुनावणी घ्यावी असं सांगणार आहे, त्यामुळे रिमांड बॅक एवढाच त्याचा अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांची चौकशी करा किंवा गुन्हा दाखल करा असं कुठेही त्या आदेशात म्हटलेलं नाहीये. त्यामुळे आज माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आदेश हा केवळ स्थानिक न्यायालयाकडे रिमांड बॅक इतकाच आहे, चौकशी किंवा अन्य कुठलाही संदर्भ त्या आदेशात नाहीये. मुख्यमंत्र्यांना प्रॉसिक्यूट करा असं कुठेही त्या आदेशात म्हटलेलं नाहीये. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचा देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तव्याचं पालन करण्यावर किंवा आगामी निवडणूक लढवण्यावर कुठलाही परिणाम होत नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे.